आता कंत्राटी शेतीचा कायदा या महाराष्ट्राने 2006 साली केला. आज मोदीजींनी जो कंत्राटी शेतीचा कायदा संपूर्ण देशाकरता केला आहे तो या महाराष्ट्रामध्ये 2006 साली झाला. 2006 पासून 2020 पर्यंत 14 वर्षात एकही घटना अशी नाही की कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कोणाची शेती घेऊन घेतली, कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कोणाला लुबाडलं, कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं. उलट आता मोदीजींनी जो कंत्राटी शेतीचा कायदा तयार केलाय त्याच्यामध्ये समजा डिस्प्यूट झालं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी अधिकार दिलाय की शेतकरी न्यायालयात जाऊ शकतो. आपला जो महाराष्ट्राचा कायदा आहे याच्यामध्ये डिस्प्यूट झालं तर शेतकऱ्याला कुठेही जाण्याची मुभा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मोदीजींच्या कायद्यात शेतकरी तर जाऊ शकतो पण व्यापारी कोर्टात जाऊ शकत नाही, त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याला त्या ठिकाणी संरक्षण देणारे कायदे हे माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी तयार केले आहेत.